पारनेर तालुक्यातील हंगा येथील रहिवासी संतोष लंके हे नोकरीस असलेल्या सुजलॉन कंपनीच्या शहाजापूर शिवारातील टॉवरची 71,000 रुपये किमतीची कॉपर वायर अनोळखी चोरट्याने चोरून नेली होती। याबाबत सुपा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचं पथक नेमून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना देत रवाना केलं। संबंधित पथक पारनेर सुपा परिसरात फिरून आरोपींची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हा गुन्हा श्रीकांत जाधव नामक इस्माने त्याच्या साथीदारांसह केलाय। तर चोरी केलेली कॉपर वायर घेऊन नारायण गव्हाण शिवारातील चौधरी ढाब्याजवळ तो उभा आहे, आता गेल्यास आढळून येईल अशी माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक आहेर यांनी पथकास कळवत पंचासोबत जाऊन खात्री करत कारवाईबाबत मार्गदर्शन केलं। पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता एक संशयित इसम गोणी घेऊन उभा होता। पथकाने त्यास ताब्यात घेत पथकाची ओळख सांगून त्याचं नावगाव विचारलं असता त्याने श्रीकांत जाधव सांगितलं। त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता गोणीत जळालेली कॉपर वायर आढळून आली। याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने शहाजापूर शिवारातील सुजलॉन कंपनीच्या टॉवरची कॉपर वायर त्याच्या साथीदार सुनील जाधव आणि बापू तराळ यांच्या सहकार्याने चोरी केली असून ती आता विक्री करण्यासाठी जात असल्याचं सांगितल्याने या आरोपीला 35,000 रुपये किमतीच्या 50 किलो कॉपर वायर सह ताब्यात घेऊन सुपा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलंय। तर या घटनेतील दोन आरोपी फरार आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास सुपा पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 पारनेर अहमदनगर।